तुमचं स्वागत आहे सविता फूड अँड आर्टमध्ये। आज मी तुम्हाला इथे गव्हाच्या पिठापासून हेल्दी आणि टेस्टी नाश्ता इथे मी आज बनवून दाखवणार आहे। लहान मुलांसाठी खास हा आहे। हे बघा, मी इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर इथे रवा घेतलेला आहे छोटे 4 चमचे। रवा थोडासा कमी घालायचा आपल्याला गव्हाच्या पिठापेक्षा। त्यानंतर हळद घेतली मी इथे थोडीशी। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार 1/2 चमचा मीठ घालायचं आपल्याला। आता हे छान आपण हे मिक्स करून घेणार आहे। लहान मुलांना आपल्या काही ना काही नवीन खायला नक्कीच आवडतं, पण ते आपल्याला त्यासोबत हेल्दी आणि टेस्टी दोन्ही पाहिजे। तर हे दोन्ही या रेसिपीमध्ये आहे, ती रेसिपी पूर्ण बघा। आता मी छान मिक्स करून घेतले। आता यामध्ये पाणी घालायचे थोडं थोडं, आणि आपण ढोशाला ज्याप्रमाणे बॅटर बनवतो त्याप्रमाणे बनवायचे। आता इथे हे भांडं छोटं पडलेलं आहे, मला छान व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे, तर मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण ढोशाचं बॅटर बनवतो त्या पद्धतीने मी आता बनवून घेते। बघा, आणि गोठुळ्या वगैरे काही राहिल्या नाही पाहिजे। हे बघा, छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण हे 10 मिनटं साईडला झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे ते छान परमनंट होईल। हे बघा, मी अजिबात गुठळ्या वगैरे काही नाही आहे त्यामध्ये। आणि छान मिक्स करून घेतले, छान फेटून घेतलेले व्यवस्थित। हे बघा, थोडंसं अजून पाणी घालते मी, थोडंसं। आणि परत छान मिक्स करून घेतलेले। आणि आता आपण हे छान तयार झालेले झाकण ठेवून देऊ, साईडला ठेवले। त्यानंतर 10 मिनटानंतर बघा, छान तयार झालेले। आता आपण इथे पॅनमध्ये वरती घालून घ्यायचे। बघा, गॅस मी फास्ट केलेला आहे, तवा छान तापलेला आहे। आता एका साईडनी छान भाजून घ्यायचं आहे। डोसा घालतो त्या पद्धतीने घालायचं आहे। कुठे जर निघाले तर परत आपण थोडंसं पीठ टाकून आणि परत हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आपल्याला खायला खूप छान लागतो, लहान मोठ्यांना सर्वांना आवडेल असा डोसा आहे हा। आता वरतून तेल सोडायचं आहे, बाजूने आपण याचा कडा काढून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता हा आपल्याला पलटी करायचा आहे, आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। बघा, पलटी करून घेतलेलं आहे। आणि आता यावरती आपल्याला आता बघा भाज्या घालून घ्यायच्या आहे। आता पहिल्यांदा मी ते बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे, त्यानंतर शिमला, टॅमॅटो, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यावरती भाज्या घालू शकतात, ज्या मुलांना आवडतात। गाजर, बीट हे घातलं तरी चालेल। त्यानंतर चीज घालते मी। आता आपल्याला गॅस खालचा कमी करायचा, म्हणजे आपल्याला हे 2 मिनटं छान वाफेवरती पण शिजून घ्यायचं आहे, म्हणजे चीज पण छान वितळेल आणि ज्या भाज्या आहेत त्या पण व्यवस्थित भाजल्या जाईल। हे बघा, चीज छान घालून घ्यायचं आहे वरतून। आणि आता यावरती झाकण ठेवून 2 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला मस्त भाजून द्यायचं आहे। आणि छान भाजलेलं आहे, बघा कलर पण खूप छान आलेला आहे। आणि लहान मुलांना तर हा नक्कीच आवडेल, आणि मोठ्यांना पण आवडेल। तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आवडल्यास तर कमेंट करून सांगा कसा झाला। आता हा आपण काढून घेऊ। माझ्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि नक्की ट्राय करून बघा।